नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित भाग 2, ज्याला की आपण भूमिती म्हणतो, तर त्याच्यामधला सराव संच 1.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण काय केलं, मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 बघितला, पूर्ण सराव संच आपण सोडवलाय. तर तो जर व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सराव संच 1.1 चा बघू शकता. आत्ता आपण बघणार आहोत सराव संच 1.2, त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय आहे, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत. बिंदू आणि त्याचे निर्देशक दिलेले आहेत, ए बी सी डी ई आणि त्याचे हे निर्देशक. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत की नाहीत ते ठरवा. म्हणजे प्रत्येक रेषाखंड असं नाव दिलेलं असेल तुम्हाला आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं ते सांगायचं आहे, एकरूप आहेत की नाही. आता पहिला बघा, रेख ए बी व रेख डीई, हे सॉरी रेख डीई आणि रेख ए बी हे दोघं एकरूप आहेत की नाहीत ते ठरवायचं आहे. आता एकरूप आहे ते कसं ठरणार, तर डीई मधलं अंतर काढायचं आणि ए बी मधलं अंतर काढायचं. तर ते जर समान आलं, अंतर समान म्हणजे त्यांची लांबी समान, आणि त्यामुळे ते दोन रेषाखंड काय येणार, एकरूप येणार. तर सर्वप्रथम काय करूया, याच्यामध्ये डी डी हे इंग्रजी अक्षर डिस्टन्स, त्याच्यातला शब्द आहे डीई. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, डी आणि ई मधलं अंतर काढूया, किती येते ते. आता मी पुढे असं इकडे सगळ्या स्टेप लिहिन, तुम्ही काय करायचंय परीक्षेमध्ये एकाखाली एक लिहायचंय. तर आता बघा, डी डीचा निर्देशक कोणता आहे, तर ऋण 7 आहे. डीचा निर्देशक ऋण 7 आहे आणि ईचा निर्देशक किती आहे बघा, 9. तर ऋण 7 आणि 9 याच्यामधलं आपल्याला अंतर काढायचं. तर याच्यामधलं अंतर काढताना कसं काढणार, तर इथे लिहूया आपण आता पुढची स्टेप अशी, तर 9 आणि ऋण 7 याच्यामध्ये मोठा कोण, 9. तर 9 पहिल्यांदा लिहायचं, अंतर काढताना वजाबाकी करायची, आणि दुसरा निर्देशक कोणता आहे, ऋण 7. बघा सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 9. त्याच्यानंतर मधी अंतर काढताना वजाबाकी आणि दुसरा निर्देशक किती आहे, ऋण 7. आता बघा, हे दोघं ऋण चिन्ह आहेत, तर ऋण ऋण काय होणार, धन होणार. म्हणजे किती येणार बघा, 9 अधिक वजा वजा काय होणार, हे दोन्ही ऋण चिन्ह ऋण ऋण धन होणार, वजा वजा अधिक होणार, आणि 9 आणि 7 किती येणार सांगा, 16. म्हणजे डी ई मधलं अंतर किती आलेलं आहे, 16 आलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे दुसरं अंतर काढूया. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, डीई आता ए बी मधलं अंतर काढूया. तर ए बी मधलं अंतर काढत असताना एचा निर्देशक किती आहे, ऋण 3 आहे. तर एचा निर्देशक काढूया आपण ऋण 3, किंवा लिहूया तिथे ऋण 3, आणि बीचा निर्देशक लिहूया 5. ऋण 3 आणि 5. आता 5 आणि ऋण 3 म्हणजे मोठा कोण, तर 5 मोठा. अंतर काढताना मगाशी सांगितलं वजाबाकी, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यात ऋण 3 येणार आहोत, कारण 3 चिन्ह पण ऋण आहे. तर हे काय होणार, हे ऋण आणि पुढचे ऋण, ऋण ऋण काय होणार, धन. म्हणजे किती येणार बघा, 5 आणि 3 8 येणार. म्हणजे थोडक्यात तुमचं एबी मधील अंतर किती आलं, तर इथे 5 आणि 3 8 आलेलं आहे. म्हणजे डीई मधलं अंतर किती आलं सांगा, 16, आणि एबी मधलं अंतर किती आलं, 8. तर रेख डीई आणि रेख ए बी एकरूप असतील का, एकरूप असण्यासाठी त्यांच्यामधलं अंतर काय यायला हवं होतं, समान यायला हवं होतं, पण ते आलेलं नाही आहे. एकाचं 16 आलंय आणि एकाचं किती आलेलं आहे, 8. त्यामुळे आपण काय करणार, हे अंतर समान नाही, त्यामुळे काय म्हणणार, हे वाक्य मी इथं लिहितो करण्यासाठी तुम्हाला, की रेख शेवटी उत्तर इथं लिहा, रेख डीई व रेख ए बी एकरूप नाहीत, कारण त्यांच्यामधलं अंतर समान आलेलं नाहीये, एकरूप नाहीत. असं इथं लिहा शेवटी, याच्या दोन्ही वर्ण आपण तसं काढणार. आता आपण त्याचं दुसरं उदाहरण बघूया. तर आता आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. त्याच्यातलं पहिला आपण बघितला की जो एकरूप आलेला नाही, आता दुसरा आपण बघणार आहोत, रेख बी सी आणि रेख ए डी. म्हणजे पहिल्यांदा अंतर आपण कशातलं काढणार आहे बघा, रेख बी सी
या बी सी मधील अंतर, इंग्रजी अक्षर आहे डी डिस्टन्स, म्हणून बी सी असं लिहायचं आणि बी आणि सी मधलं अंतर काढायचं. आता कसं काढायचं, बी चा निर्देशक किती आहे बघा इथे 5 आणि सी चा निर्देशक किती आहे 2 आहे, तर यातला मोठा कोण तर 5, त्यामुळे 5 यातून वजा करायचे किती 2, 5 वजा 2 किती येणार आहे 3, म्हणजे थोडक्यात बी सी मधलं अंतर किती आलेलं आहे 3. आता दुसरं बघा, दुसरं आहे एडी, तर एडी मधलं अंतर काढूया, ए डी याच्यामधलं अंतर आपण काढूया. आता ए डी मधील अंतर काढत असताना ए चा निर्देशक तिथे किती दिलाय बघा, तर ऋण 3 दिलाय आणि डी चा निर्देशक किती आहे ऋण 7, ऋण 3 आणि ऋण 7. आता ऋण 3 आणि ऋण 7 याच्यामध्ये मोठा कोण तर ऋण 3, बरोबर, त्याच्यातून वजा करायचे किती लहान कोण आहे ऋण 7, लहान संख्या ऋण 7, म्हणजे बघा ऋण 3 हे वजा आणि हे पुढचे वजा, वजा वजा काय होणार आहेत अधिक, आणि 7 मधून 3 गेले किती उरणार 4, तर एडी मधील अंतर किती आलेलं आहे 4. मग आता बी सी मधील अंतर किती आहे 3 आणि एडी मधील अंतर किती आलेलं आहे, हे ए डी आहे, हा एडी मधील अंतर आहे 4, हे समान आलंय का तर नाही, त्यामुळे आपण काय म्हणणार रेख, हे शेवटचं इथे लिहूया आपण रेख बी सी व रेख एडी एकरूप नाही. हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे दुसराही सुद्धा एकरूप आलेला नाही. आता आपण तिसरं उदाहरण त्यातलं चेक करूया की दोन्ही समान येत आहेत का, आणि तरच मग ते एकरूप असणार आहेत. पहिले दोन तरी नाही आहेत, आता तिसरा बघूया. आता आपण उदाहरण क्रमांक 3 बघूया, ज्याच्यामध्ये रेख बीई आणि रेख एडी हे दोन्ही दिलेले आहेत, तर यांच्यामधलं अंतर काढूया. नेहमी काय करतोय आपण आता प्रत्येक याच्यामध्ये, तर पहिल्यांदा बी आणि ई मधलं अंतर काढूया. तर बघा बीचा निर्देशक किती आहे 5 आहे आणि असं लिहूया ते 5 आणि ईचा निर्देशक आहे 9, तर 9 आणि 5 मध्ये मोठा अंक कोणता आहे सांगा, तर 9 आहे, त्यातून किती वजा करायचे 5, 9 वजा 5 किती येणार आहे सांगा 4 येणार, म्हणजे थोडक्यात बी आणि ई मधलं अंतर हे 4 आलेलं आहे. आता आपण त्याचप्रमाणे ए आणि डी मधलं अंतर काढूया, मगाशी आपण काढलं होतं परत एकदा ते अंतर शोधून काढूया. तर ए चा निर्देशक आहे ऋण 3 आणि डी चा निर्देशक आहे ऋण 7, तर दोघांमध्ये मोठा कोण ऋण 3, त्यातून वजा कोण करायचे लहान असणारे ऋण 7, म्हणजे थोडक्यात इथे कसं होईल बघा, ऋण 3 हे ऋण ऋण काय होणार धन 7, म्हणजे किती येणार बघा 7 मधून 3 गेले किती उरणार 4, म्हणजे ए डी मधलं अंतर 7 मधून 3 गेले 4 उरणार, ए डी मधील अंतर 4. आता बघा बीई मधलं अंतर किती आलेलं आहे 4 आणि एडी मधील अंतर सुद्धा किती आलेलं आहे 4, म्हणजे दोन्ही समान आले, याचा अर्थ काय, तर आपण असं लिहू शकतो रेख ए बी सॉरी रेख बीई व रेख एडी काय लिहिणार शेवटचं वाक्य, समान आल्यामुळे एकरूप आहेत, म्हणजे पहिले दोन जरी एकरूप आले नसले तरी तिसरा मात्र काय आलेला आहे एकरूप आलेला आहे. हा रेख बीई आणि रेख एडी एकरूप आहेत, कारण त्यांच्यामधलं अंतर बीई मधलं अंतर आणि एडी मधलं अंतर समान, म्हणजे किती आलेला आहे 4, समान आलं, याचा अर्थ ते काय एकरूप आहे. पहिले 3 प्रश्न झालेत, आता म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधले 3ही आपले झालेले आहेत, तर आता आपण काय करूया प्रश्न क्रमांक 2 सोडवूया. तर बघा प्रश्न क्रमांक 1 मधले 3ही सोडवून झालेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 2 जो अतिशय सोपा आहे, बिंदू एम हा रेख ए बी चा मध्य बिंदू आहे, जर ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती. खर तर हा प्रश्नात तुम्हाला आकृती काढायची गरज नाही, पण समजण्यासाठी मी इथे काढतो. ए बी हा रेषाखंड आहे, त्याच्या बरोबर मधला बिंदू एम आहे. मध्य बिंदू म्हणजे काय, तर त्या रेषाखंडाचे तो समान भाग करतो,
तर हे वाक्य पहिल्यांदा इथे लिहून काढायचं उत्तरामध्ये. मध्यबिंदू आहे म्हणजे रेषाखंडाचे समान भाग करतो. आता बघा हे वाक्य आधी लिहून घेऊया उत्तरामध्ये. बिंदू यम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे मग मध्यबिंदू असेल तर आपण याच्यामध्ये बघा यम हा मध्यबिंदू आहे, बरोबर मधला बिंदू आहे. मध्यबिंदू असेल तर काय म्हणणार आपण, तर जो एम आहे बघा हा लहान भाग दिसतोय तुम्हाला एम, तो पूर्ण एबीच्या कसा असणार आहे रे, निम्मा असणार आहे. त्यामुळे बघा लहान एम जो आहे म्हणून असं लिहायचं, लहान एम किती असणार आहे, तो पूर्ण मोठ्या एबीच्या निम्मा असणार आहे म्हणजे एबी छेद दोन. मग आता एबीची किंमत किती दिली आहे, आठ. आठला कितीने भागायचं, दोनने. मग आठला दोनने भागल्यानंतर एम बरोबर दोन चौक आठ म्हणजे चार आले, एम बरोबर चार सेमी, हे त्याचं अचूक उत्तर आहे. एम बरोबर किती येणार आहे सांगा, चार सेमी, हे अचूक उत्तर. अतिशय सोपं आहे, एबीला दोनने भागायचं, मध्यबिंदू आहे हे वाक्य लिहायचं आणि त्याला दोनने भागायचं, कारण लहान भाग हा पूर्ण मोठ्या एबीच्या काय असणार आहे, निम्मा असणार आहे. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या. प्रश्न क्रमांक दोन झाला, आता प्रश्न क्रमांक तीन बघूया. प्रश्न क्रमांक तीन बघा. बिंदू पी हा रेख सी डी चा मध्यबिंदू आहे आणि सीपी बरोबर 2.5, तर सी डी ची लांबी काढा. बघा रेषाखंड कोण आहे, सी डी, तर त्या सी डी चा मध्यबिंदू पी आहे म्हणजे तो त्याचे दोन समान भाग करतोय. सीपी तुम्हाला दिलेला आहे लहान भाग 2.5 दिलेला आहे, तर तो मोठा भाग म्हणजे सीडी किंवा मोठा रेषाखंड जो आहे तो किती येणार आहे. आता बघा पहिल्यांदा हे वाक्य आपल्याला उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे, बिंदू पी हा रेख सीडीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे हे वाक्य लिहिलं, तर बघा पूर्ण सीडी आहे तो या लहान सीपीच्या काय असणार आहे सांगा, निम्मा भाग आहे म्हटल्यावर दुप्पट असणार आहे, म्हणजे सीडी हा सीपीच्या दुप्पट असणार, हा 2 × सीपी. मध्यबिंदू मागच्या वेळी आपण निम्मा वापरला तो, कारण मोठा भाग दिला होता आणि छोटा भाग काढताना आपण काय केलं, निम्मा काढला. आता तो छोटा भाग दिलेला आहे, लहान भाग दिलेला आहे, तर मग मोठा काढताना काय करायचं, त्याचं दुप्पट येणार. म्हणजे बघा सी डी बरोबर 2 × सीपी किती दिलेलं आहे सांगा, 2.5. तर सेंटीमीटर दिलेलं नाही आहे, त्यामुळे काय करायचं ते बघा. आधी हे गुणाकार करूया. बघा सी डी आपल्याला काढायचं आहे, 2 × 5 = 10 आले, परत 2 × 4 आणि 10 मधला हातचा 1 = 5 आणि पॉइंट द्यायचा आहे का, 5.0. 5.0 म्हणजेच काय, तर 5 म्हणजे सी डी बरोबर 5 एकक. कारण इथं सेंटीमीटर दिलेलं नसेल तर त्यावेळी सेंटीमीटर न लिहिता काही एकक दिलं नाही म्हणून काय करायचं, जरी मीटर दिलं असतं तरी ते लिहिलं असतं आपण, पण काहीही न दिल्यामुळं सी डी बरोबर तसंच 5 लिहिण्याऐवजी काय लिहायचं, 5 एकक. अशा पद्धतीने लिहायची सवय ठेवा. तर हा झाला प्रश्न क्रमांक तीन, जो अतिशय प्रश्न दोन आणि तीन अतिशय सोपे होते. आता तसाच एक चौथा प्रश्न आहे, तोही सोपा आहे, तर तो आपण बघूया. प्रश्न क्रमांक चार बघूया आपण, त्यातला सगळ्यात शेवटचा क्रमांक चार बघूया, यातला सगळ्यात शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चार मध्ये बघा, एबी बरोबर 5 सेमी, बीपी बरोबर 2 सेमी, एपी दिलेला आहे 3.4 सेमी. तर या तिन्ही रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आता बघा हे चिन्ह माहित आहे, पेक्षा मोठा किंवा पेक्षा लहान किंवा कधी कधी समान चिन्ह पण आहे. तर पेक्षा मोठा आणि किंवा पेक्षा लहान या दोन्ही पैकी एकाचा वापर करून तुम्ही काय करायचं, त्या रेषाखंडामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. आता मी दोन्ही पद्धतीने सांगणार आहे, तुम्ही दोन्ही पैकी कोणतंही एक लिहा किंवा दोन्ही लिहिलेत तरीही चालते. आता बघा, एबी 5 सेमी, बीपी 2 सेमी आणि एपी 3.4 सेमी, याच्यात सर्वात मोठा कोण आहे, तर एबी. एबी हा सर्वात मोठा आहे, एबी सर्वात मोठा. त्याच्यानंतर बघा कुठला आहे, एपी 3.4,
एपी, आणि जर सर्वात लहान बघितलं आपण तर किती आहे बीपी दो, सॉरी असं लिहायचं बीपी, म्हणजे बघा सर्वात मोठा एबी, त्याच्यानंतर एपी आणि सर्वात लहान कोण आहे बीपी, किंवा पेक्षा लहान चिन्ह पण वापरू शकता तुम्ही, त्यावेळी उलट करायचं, सर्वात लहान कोण आहे तर बीपी आहे, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा एपी आणि सर्वात मोठा एबी, अशा पद्धतीनं दोन्ही पैकी पेक्षा मोठा एबी मोठा एपी पेक्षा आणि एपी मोठा बीपी पेक्षा, किंवा बीपी लहान एपी पेक्षा आणि एपी लहान एबी पेक्षा, दोन्ही पैकी कुठल्याही पद्धतीनं तुम्ही काय करू शकता लिहू शकता. तर अशा प्रकारे इथं प्रश्न क्रमांक 4 झालेला आहे, आपला सराव संच 1.2 आहे तो आता आपला पूर्ण झालेला आहे. 1.1 सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक मी परत आता सांगितलं सुरुवातीला सांगितलं जसं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही राहिलेले जे म्हणजे प्रश्न सॉरी 1.1 आहे तो बघू शकता, तसंच 1.3 1.4 जे पुढचे आहेत त्याची सुद्धा लिंक व्हिडिओ तयार होतील तसे मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर तेही तुम्ही बघू शकता. त्यामुळे इयत्ता नववीचा पूर्ण जो अभ्यासक्रम आहे सराव संचच्या माध्यमातून आपण तुमच्याशी नक्की शेअर करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, तुम्हाला या व्हिडिओचा कितपत फायदा झाला तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. तसंच प्रत्येक विषयाच्या आपण जे स्वाध्याय आहेत विज्ञान विषयाचे असतील इंग्रजी विषयाचे असतील तर त्याचे सुद्धा आपण काय केलेले आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत, घटक चाचणी असू दे सामायी असू दे तर त्यांच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं फायदा होईल. ओके थँक्यू.